तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये. तर आता पहा, आमच्याकडे रात्री इतका पाऊस पडला ना, 4 वाजेपासून चालू होता संध्याकाळच्या, तर भरपूर पाऊस पडला. तर आता मग कपाशी बी एकदम भारी दिसू राहिली, कपाशी बी एकदम भारी दिसू राहिली. तर ही आम्ही पहिले पेरली होती, थोडी कोड्यात पेरली होती, तर आता पा किती भारी झाली ती. तर एकदा कोळपणी बी करेल तिला आम्ही. तर इकडं काय झालं, इकडं थोडी आम्ही ना मेथीची भाजी टाकली होती, तर मग इकडं काही कोळपणी केली नव्हती कारण की तिकडंच केली. तर इकडं टाकली होती थोडी भाजी, तर इकडं डाबा डाबा थोडं थोडं टाकली होती. तर मक्का पाहता पाणी पडक एकदम भारी होती आपल्याला तर माहिती. तर आपल्या शेतकऱ्याचं फक्त पाण्यावर अवलंबून राहतं मग शेतकरी कुठेच मागे येत नाही. तर कधी पाणी साथ देतं तर कधी मालाला भाव साथ देत नाही, अशा गोष्टी राहत असत्या. तर आता मक्का पाकिती भारी दिसू राहिली, तर मक्का तर भारी दिसू राहिली अशी. पण मग त्याच्यामध्ये काय झालं, त्याच्यात आळाई तर इतकी पडली ना, एकसारखी आळाई पडेल त्याच्यामध्ये. तर आळाई पडेल काय झालं, आता पानं एकदम पुरा मक्काचा पोंगा आहे ना एकदम खराब झाला त्याचा. तर आता त्याच्यावर मारणे आम्हाला हे औषध, तर औषध आणलं होतं आम्ही मारायचं. तर हे पाय औषधाचा डब्बा आहे, तर हे मारणे आता आम्हाला. त्याचं नाव हे नाव आहे फ्युजन. तर हे औषध आम्ही काय झालं, मागल्या वर्षी मी मारलं होतं, तर एकदम चांगला रिझल्ट आला होता त्याचा. तर एकदम भारी औषध आहे मारायला. तर ते ना आळी पुरी चेक होती 1-2 दिवसामध्ये. तर आम्ही काय करतो, हे प्युजनच औषध मारतो आम्ही. तर येणं काय होतं, तर बरं होतं ते ना, त्या आळाई पुरी चेकून जाती. तर मला असं वाटलं तुमचं संग शेअर करा, कारण की कसं राहतं आपल्या शेतकरी, आपण काय करतो असं ती आळाई पडली का, तर कधी कधी काय होतं तर जातच नाही ती. तर मग एखाद्या टायमाला आपण लय परेशान होऊन जातो, आणि परेशान झाल्यामुळे काय होतं, हे औषध आणतो ते औषध आणतो, पण मग त्या आळाई ती लवकर मरायचं नाव घेती. जर कधी तुम्ही हे मारलं तर आता आपल्याला तर माहिती प्रत्येकाच्या मक्कावर सुरुवातीला कसं राहतं आळ्यात पडते. एकदा चांगली मोठाली होस्तर मक्का टेन्शनच राहतं त्याचं, कारण की हे पेक होस्तर तुरे पेक होस्तर. तर जर कधी तुम्ही औषध मारलं तर, कारण की एकदा मारलं तर बरं होतं, पुन्हा डबल मारणंच लागतं. एकदा मारल्यानं तर काही जात नाही, पण मग रिझल्ट चांगला आहे त्याचा, कारण की आपण आवळूवाळू औषध मारलं आपल्याला वाटतं येणं चांगली होईन त्यानं चांगली होईन, पण मग एवढा फरक पडत नाही लवकर. ते याच्यामध्ये 2-3 दिवसामध्ये फरक पडून जातो, लगेच फरक पडतो. तर आता पा, तर आम्हाला याच्यावर हे औषध मारणे, आणि आता पाणी बी इतकं पडणार नाही, एकसारखं पाणी पडत हे पा. तर ती तिकडे कपाशी आमची, आणि ती पलीकडे बी मग काय बरं का. तर एवढीच पट्टी आम्ही काय केलं, तर ही इकडं बी कपाशी लावायला, पण मग याच्यामध्ये काय झालं, बाजरी होती ना आम्ही इकडं खाली बाजरी पेरली होती. तर बाजरी पेरत असताना तर इकडे वावरात आम्ही बाजरी काढली, तर उपटलं त्याच्या म्हणलं की थोडं गवत, पण मग काय झालं पुन्हा डबल उठलं ते. आता निंदूनच काढणं लागेल त्याला. तर कपाशीला बी 1-2 वखर पाळी फिरवेले आम्ही ना. तर आता इकडं आणि ते पलीकडे बी मक्का पेरेले, ती तिकडे आमची विहीर आहे. तर तिकडं मग तिकडं बी मक्का पेरेल ती पट्टी, आणि ती पलीकडे बी पट्टी, आणि इकडं मध्ये कपाशी लावेले पुन्हा डबल. ते पहिले कपाशी लावेले, तर आता बारीक बारीक गवत उठेले त्याच्यामधीले. तर आता काय करणे आम्हाला, हे औषध मारणे याच्यावर, कारण की आता लगट मारलं तर बरं राहतं, मग नंतर काय होत त्याच्यामध्ये जास्त आळाई पडली ना, मग लवकर कोंब सुधरत नसतो. तर पहिले आम्ही नवी फेवरीज टाकत आहे, कारण की सुरुवातीला सगळेच फेवरी टाकत आहे. तर आता हे 2-3 तरी 4-1 वर्षापासून काय उरलं, औषधच मारणं लावलं. तर औषधानं लवकर फरक पडतो, आणि फेरू टाकायला म्हणलं तर जास्त आवकाळ बी होती, आणि पुन्हा लवकर त्यानं बी फरक पडतो. पण मग आवकाळा कसं राहतं, बारीक कोंब राहतं ना, तर आवकाळा जास्त कंबर दुखतं त्याला फेरू टाकायला. तर हे डबं कधी मारलं तर लवकर सुधरतं बी, आणि आपली आवकाळ बी होत नाही प्रमाण मारलं तर. पण मग आपण फेरू टाकले ना जास्त आवकाळ होती, आणि टाईम बिले जातो त्याच्यामध्ये. तर आता मारणे आम्हाला याच्यावर औषध, ती तर पा किती भारी झाली मक्का. आता थोडी लवकर पेरेल होती तर भारी झाली, पण एखादी वर्षी काय झालं होतं, आपण लवकर पेरून बी दिलं, पाणी नाही पडलं तर मग डबल पेरणी करणं लागते. पण मग तसं काही झालं नाही.